Hey everyone, welcome and welcome back to my channel. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आम्ही सगळे आलोय आत्याकडे. सो स्टे ट्यून्ड, आजचा दिवस कसा जातोय बघूया. सो अशा प्रकारे आम्ही एंटर केलं आणि वेलकम केलं यांचं बघा. आणि असं आम्ही सगळ्यांना भेटलो आणि आतमध्ये गेलो, म्हणजे रूम मध्ये बसलो जाऊन जरा छान. आणि हे पेंटिंग मला खूप जास्त आवडतं. सो त्यानंतर आत्या आमची कोल्ड्रिंक घेऊन आली, जे पाण्यासारखं दिसत होतं पण ते कोल्ड्रिंक होतं. सो मोहित होता ते, तो काय म्हणतात त्याला, तर खूप छान होता. आणि त्यानंतर मी गौरीला भेटले. सो आमचं भेटणं जरा अलग असं, आणि ह्यांनी जेवण बनवायला सुरुवात केलेली, म्हणजे झालं होतं ऑलमोस्ट. सो बघू शकता अशा प्रकारे मच्छी फ्राय रस्सा केला होता एक मच्छीचा. त्यानंतर टाइमपास नव्हता म्हणून आम्ही गेम खेळायला गेलो. एक मच्छी पाणी में गई, तीन मछली पानी में गई. छह मछली आता लगेच आम्ही दुसरा गेम खेळत होतो दमशराज. ऍक्टिंग करून दाखवायची होती बघा. तसं पण बहुतेक वेळा ऍक्टिंग करून ना फ्लॉपच गेलाय आमचं, पण तरी पण पॉइंट वाईज आम्ही सेमच होतो. तर आम्ही फिरायला रामबागला निघालो होतो. रामबागला आम्ही फर्स्ट टाइमच जात होतो. सो मी याच्यामध्ये दाखवलंय कसं आहे ते, म्हणजे ती प्लेस कशी आहे. सो स्टेट येऊन बघूयात कशी आहे. तर तुम्ही इथे रामबागचा व्ह्यू बघू शकता. मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. सो मी पण फर्स्ट टाइमच गेलेली, त्यामुळे मी जेवढं फिरली आहे मी ते तुम्हाला दाखवतीये.
सो बघा व्हिडिओ मध्ये मी सगळं दाखवते. आणि हे हार्ट वाला जे ग्रीन होतं ना, एकच नंबर होता तिकडे जाऊन मी व्हिडिओ काढले, कारण आपल्याला दुसरे काय येतच नाही व्हिडिओ काढण्याशिवाय. आणि पोरींना अजून काय असावं असतं, व्हिडिओ आणि फोटोज. तर आम्ही ते केलं मनसोक्त आणि मग काय मग असं झालं आमच्याकडे एन्जॉय म्हणतात, म्हणजे पोरींच्या भाषेत एन्जॉय कशाला म्हणतात तर पोरींच्या भाषेत एन्जॉय झाला म्हणतात. तुम्ही सहमत असाल तर बाकी कमेंट करू शकता. त्यानंतर इकडे जरासे फुलं आम्ही तोडले, तिथे ना लिहिलं होतं की नाही तोडायची, तरी पण शांतपणा आम्ही वाचलं नव्हतं खरं सांगायचं तर. मग आम्ही तोडून शांतपणा शायनिंग मारली, थोडीशी फोटो बिटो काढले, व्हिडिओज काढले आणि बघू शकता. आणि इथे खूप सारी लोक फोटोशूट साठी येतात, तर प्लेस खूप छानच आहे फोटोशूट साठी. गार्डन तर खूपच छान होतं, आम्ही खूप मज्जा केली तिकडे, फोटो काढले व्हिडिओ काढले, बाकी आपल्याला काय येतं जास्त तर फोटो आणि व्हिडिओ. तर आम्ही फोटो व्हिडिओ काढले, खूप भारी वाटलं, फ्रेश फिलिंग. आणि त्यानंतर निघालो घरी यायला, आणि येता येता आम्ही पाणीपुरी खाल्ली. आणि पाणीपुरी बघा, मी तुम्हाला फक्त हे बाउलच दाखवले, पाणीपुरी दाखवलीच ना, म्हणजे आम्ही किती व्यस्त झालेलो खाण्यात. सो आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि नंतर मोमोज पण खायला गेलो, म्हणजे आमचे क्रेविंग लेवल अप. सो हे होते आंटीचे मोमोज, मतलब म्हणजे त्या दुकानाचं नाव आंटीके मोमोज आहे. सो आम्ही इकडे जाऊन मोमोज खाल्ले आणि ते पण छान होते, एकदम बेस्ट. सो झाले आमचे क्रेविंग पूर्ण आणि घरी येऊन थोडंफार जेवलो पण. आणि घरी आल्यानंतर आम्ही केक पण कट केला. ओके ओके, एवढा लेट अॅनिव्हर्सरीचा केक आम्ही कापतोय. केक ओपन तर केला पण कटिंगची व्हिडिओच सापडत नाहीये मला, ती कुठे गेली काय माहिती. आणि त्यानंतर आईस्क्रीम खाऊन आमचा डे कम्प्लीट झाला. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय.